सीके सीके मराठी स्वागत आहे राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये गटात प्रथम क्रमांक बैजा आणि हेलिकॉप्टर या बैल जोडीने बाळू हजारे शिरोर यांच्या बैलगाडीने पटकावला तर द्वितीय क्रमांक नामदेव जानकर अंकले यांच्या बैलजोडीने पटकावला तर तृतीय क्रमांक गजानन ओलेकर मोखमवाडी यांच्या बैलजोडीने मिळवला त्याचबरोबर ब गटामध्ये सचिन पाटील परिते यांच्या बैल जोडीने प्रथम क्रमांक मिळवला अत्यंत चुरशीच्या झालेल्या या शर्यतीमध्ये हजारो प्रेक्षकांची या बैलजोडीने मने जिंकली या कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव ताजुद्दीन तांबोळी कवठे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय हजारे माजी सभापती चंद्रकांत हक्के आणि उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर मार्केट कमिटीचे माजी सभापती दादासाहेब कोळेकर का, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष महेश पवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले या कार्यक्रमाला सांगली जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील राष्ट्रवादी प्रदेश सचिव पैलवान ताजुद्दीन तांबोळी कवठेमंकाळ काँग्रेसचे तालुका अध्यक्ष संजय हजारे राष्ट्रवादीचे युवा नेते शंतनू सगरे मार्केट कमिटीचे माजी सभापती प्रशांत सिजाड माणिक भोसले चंद्रकांत सगरे महेश पाटील पिंपळवाडीचे माजी सरपंच रमेश खोत जीवनराव भोसले अगळगावचे सरपंच व्यंकटराव पाटील जगन्नाथ कोळेकर वामन कदम दिग्विजय शिंदे अमर शिंदे गणेश पाटील संजय कोळी त्याचबरोबर मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि बैलगाडी शौकीन उपस्थित होते सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात सांगली